काहीही केलं ना तरी पर्समध्ये काही पैसा टिकत नाही. म्हणजे काय होतं माहितीये का, पैसा येण्याआधीच त्याला हजार वाटा फुटलेल्या असतात. अशीच तक्रार तुमचीही आहे का हो? अहो मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नसेल, पाकिटात पैसा टिकत नसेल, अर्थात थोडक्यात काय तर तुम्हाला आर्थिक अडचणी सतावत असतील, तुमचं उत्पन्न आणि तुमचा खर्च यांचा काही ताळमेळ बसत नसेल, तर तुम्ही काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. वास्तू टिप्सनुसार काही गोष्टी तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवल्या तर तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते. तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते सुद्धा संपू शकते. काही वस्तू पर्समध्ये ठेवल्याने तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा सुद्धा होऊ शकते. कोणत्या आहेत त्या वस्तू सांगते. त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे कमळाचं बी. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कमळाचं बी ठेवल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. धार्मिक मान्यतांनुसार माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करताना कमळाचं फूल अर्पण केलं जातं. तुम्ही पर्समध्ये नेहमी कमळाचं बी ठेवू शकता, त्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे सोन्याचं किंवा चांदीचं नाणं. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये नेहमी सोन्याचं किंवा चांदीचं एखादं छोटंसं नाणं तरी ठेवावं, परंतु ते पर्समध्ये ठेवण्यापूर्वी ते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावं आणि देवीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो अशी प्रार्थना देवीकडे करावी. वास्तूनुसार हा एक रामबाण उपाय मानला जातो. हा उपाय तुमची पर्स, तुमचं पाकिट कधीही रिकामं राहू देणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचं पान. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये पिंपळाचं पान ठेवल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका होते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा निवास असतो आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले तर देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा प्राप्त होते. परंतु पिंपळाचं पान पर्समध्ये ठेवण्यापूर्वी ते गंगा जलाने धुवून त्यावर श्री लिहावे. पर्समध्ये ठेवल्यानंतर ते पान कोणालाही दिसणार नाही याची काळजी मात्र घ्यावी. तर मंडळी, या होत्या त्या तीन वस्तू ज्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवू शकता, त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. पण मंडळी, त्याचबरोबर प्रामाणिक मेहनत आणि कष्ट याला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. या वास्तू टिप्स तुमच्या मेहनतीला फळ मिळवून देण्याचं काम करतील, पण मेहनत तर तुम्हालाच करावी लागेल, बरोबर ना? आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माता लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल ना, तर एक रामबाण उपाय आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. तो म्हणजे रोज महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करणं. हे अष्टक म्हणायला अगदी साधं, सोपं आणि छोटं आहे. ते जर तुम्ही रोज म्हटलात तर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल. तुम्ही करत असलेल्या मेहनतीला फळ मिळेल. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.